नमस्कार, गोमंतक टीव्हीचेर तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार। हांव समिदा कुंकळकर। गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो म्हणजेच आवाज गोंयचो ह्या बुलेटिनाक सुरवात करता। सविस्तर खबऱ्या पयली पळोवया आयच्यो हेडलायन्स। काजूमाळ धाट सांगोडेच्या शेतकऱ्यांच्या शेतांत उदक पावना, शेत रोयचे तरी कशें? शेतकाराचो सरकाराक प्रस्न। G20 समिटाक लागून पणजेच्या बस स्टँडाक आयले बरे दीस, वादळान हुबून गेल्ले पत्रे घालपाचे काम नेटान सुरू। गोयान 7 आणि 8 एप्रिलाक पावसाची शक्यताय। मंगळारा 169 नव्या कोरोना दुयेंतींची नोंद, कोरोना दुयेंतीचे प्रमाण वाढता। उगवे राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोड करच्या शिवाय केलोच कसो? महामार्ग करताना धड नियोजन ना, थळाव्यांनी उक्तायली तिडूक। आणि मडगावच्या स्विमिंग पुलाचे काम एप्रिल महिन्यात जातले पुराय, खेळा मंत्री गोविंद गावडेन दिली माहिती। आणि आता खबरो विस्तारात। काजूमाळ धाट सांगोडेच्या लोकांक शेती व्यवसाया खातीर उदक मेळना। 70 ते 80 शेतकार सांगोड्या शेती व्यवसाय करतात। उदका स्रोत खात्याचे अधिकारी उदक सोडतात, पण लोक आडे घालून उदक आडायतात। आणि ह्या काजूमळ धाट सांगोडेच्या शेतकऱ्यांच्या शेतांत उदक पावना अशी कागाळ ह्या शेतकऱ्यांनी केल्या। शेत पसवपाक आयली आणि निमण्या वेळार शेतां सुक्यार पडिल्ल्यान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष सांगोडकर हाणें उदका स्रोत खात्याचे कनिष्ठ अभियंतो हाडून शेताची पळोवणी केली। उपरांत ताणें पंचायती मार्फत येवपी एका बांयत पंप घालून शेता खातीर उदका पुरवण करपाचे उतर अभियंत्यान शेतकऱ्यांक दिला। उदकाचो प्रॉब्लम जाला आमकां। वर्सा उदक पावतालें पूण अजून सामको चड शॉर्टेज जाला, उदक पावना। आमचे 70 हें आसा, सभासद आसा, शेतकरी आसा, ते शेत रोयता, थोडे शेत रोयना। उदका लागून थोडे शेत पडींग दवरला आमी, ते आमकां उदक दिवचें हाडून सरकारान। ज्यांनी मिनिस्टर सुभाष रोडकर आयले तेन्ना कितें सांगलेलें? ज्यांनी उदक मेळटलें म्हणून सांगलेलें। आतां तुमकां उदक मेळटा काय ना? उदक आतां मेळना हे पळय, कमी जालां शेतांक। आतां जर उदक पावना शेताक जाल्यार शेतां तशींच उरतलीं, कसोचें ना। प्रॉब्लेम म्हणल्यार कसो आसा, आमी आमचो स्टार्ट आतां कॅनल बिमळाच्या, आनी जें शेत जें आसा तें टेल एंडाक पडटा। हो आसा तो पोर्तुगीज काळीन जाल्लो आसा कॅनल जो आसा तो, आनी ताका कितें जालां की आतां सिपेजीस खूब जाल्या, टॅम्परेचर रायज वाडला, आनी त्या प्रमाणे कितें आसा, आमी उदक सोडलां, आडे घालप चालू आसा, कोण पंप सोडलेले आसा कॅनलान, हेच्या खातीर उदकाचो हे खूब कमी जाल्लो आसा। आनी एवरी इयर आमकां कितें जातालें, पावसूय मात्सो थोडी मदत करतालो की रिलॅक्स जातालें, आमकां रिलॅक्सेशन मेळटा, बाय द टायम सगळें प्रोपर जाता। ह्या वर्सा सगळें म्हणलें, आतां आमी कितें केलां की बाबा, आमी आतां लोकांक पर्सनली विजीट करूंक लागल्या की बाबा तुमी आमकां हेल्प करा, की शेतकऱ्यांक आमी रिक्वेस्ट केल्या ज्या जाग्यार आडो घालता ते घालूं नाका, की उदक सरळ सगळ्यांत बरे भशेन वांटून घेवया आमी, आनी बरे भशेन सक्सेसफुली ते कल्टिवेशन जावन म्हणून आमी तेंचे कडेन मागता। आतां कितें शेतकरी कितें प्रयोजन कितें बांयचें कितें उलयतालें? आतांच तेंच्यांनी म्हाका सांगलेलें की एक बांय आसा पंचायती मार्फत, ती आमी तेंकां पंप सप्लाय करून म्हणून तेंची आमी एक रिक्वेस्ट केल्ली, ती आमी तेंकां हांगा तात्पुरती रोकडीच आमी तेंकां दिता म्हणून पंप अरेंजमेंट करून, आनी सो दॅट ते तेंचे पीक येवचें बरोबर, बऱ्या भशेन जावचें, जाल्यार आमी तेंकां हॅल्प करूंक रेडी आहा। पणजे कदंबा बस स्टँडाचेर लोकां खातीर जी शेड घाल्ली ताची दुरुस्ती करून पत्रे घालपाचें काम सद्या चालू आसा। फाटलीं कितलींशींच वर्सां दुरुस्ती करूंक नाशिल्ल्यान पत्रे तुटून पडिल्ले। ह्या म्हयन्यांत गोंयांत जावपी G20 बसकेच्या फाटभुंयेर प्रशासनान हें दुरुस्तेचें काम हातांत घेतलां। ह्या कामा खातीर 65,56,000 निधी मंजूर जाला।
गोयची राजधानी आशिल्ल्यान पणजेचो बस स्टँड एक मुखेल बस स्टँड थारता आनी हाकाच लागून हांगाच्यान शेकड्यांनी लोक आपले कामा निमतान प्रवास करतात. शेड तुटिल्ल्यान फाटली कितलीशीच वर्सां प्रवाशांक आनी व्यापार करप्यांक गिमाच्या तशेंच पावसाच्या दिसांनी आसरो घेवपाक बरेच त्रास सोसचे पडटाले. आतां शेड दुरुस्त केल्ल्यान लोकांचे त्रास उणे जातले. गोयान 7 आनी 8 एप्रिलाक पावस पडूं येता अशें हवामान खात्यान कळीत केला. गोयांत कांय वाठारांत 7 एप्रिलाक गडगड्या सयत पावस पडपाची शक्यताय आसा. नुस्तेकारांनी खोल दर्यांत वचचें न्हय अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. दिसान दीस कोरोना दुयेंत्यांचे प्रमाण वाढत असा. मंगळारा 169 नव्या कोरोना दुयेंतींची नोंद झाल्या जाल्यार 87 कोरोना दुयेंती बरे झाल्यात. सक्रिय दुयेंतींचो आंकडो 795 पावला. रिकव्हरी दर 98.15 पावल्या. बरे जावपी दुयेंत्यां परस नवे दुयेंती मेळपाचे प्रमाण चड आसात. कोरोनाचे प्रमाण वाढपाक लागिल्ल्यान लोकांच्या मनात भय निर्माण झाला. कोरोना दुयेंतींचो आंकडो वाढपाक लागिल्ल्यान भलायकी खात्यान कोविड एडवायझरी जाहीर केल्या. त्यो म्हणल्यार चड गर्देन वचचे न्हय. भौशीक सुवातींचेर मास्काचो वापर करचो. कोरोना पॉझिटिव्ह आयल्यार 7 दीस घरांत रावचे. परत परत हात धुवचे. तशेंच भलायकेची कुयदाद घेवची. फाटल्या 1 महिन्यात देशांत कोरोनाचे दुयेंती 7 पटींनी वाढल्यात. सोमारा देशांत 3641 नवे कोरोना दुयेंती सापडले. 3 मार्चाक सक्रिय दुयेंतींचो आंकडो 2686 आसलो. तो आतां वाढून 21179 जाला. ऑक्टोबर उपरांतचो हो सगळ्यांत चड आंकडो आसा. 23 ऑक्टोबराक सक्रिय दुयेंती 20601 आसले. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, गुजरात आनी हिमाचल प्रदेशांत फाटल्या 24 वरांनी 1000 परस चड नवे दुयेंती मेळ्ळ्यात. उगवे राष्ट्रीय महामार्ग 66 रुंदीकरण करतना दोनूय वटेन सर्व्हिस रस्ते दवरूंक ना देखून थळावे लोक बरेच सिडकल्यात. रस्त्याच्या पूर्वेक थळाव्या लोकांची लोकवस्ती जाल्यार पश्चिमेक लोकांची शेतां. मदीं राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रस्तो करूंक ना जाल्यार लोकांनी शेतांत वचचें कशें असो प्रस्न थळाव्या लोकांनी उप्रासला. लेखी निवेदन दिवन लेगीत मागणी पुराय जावंक ना अशें थळाव्यांचें म्हणणें आसा. देखून सरकारान बेगोबेग सर्व्हिस रस्तो करून दिवचो अशी मागणी उगवेच्या थळाव्या लोकांनी केल्या. म्हणजे पेडण्यासून येता असताना आमकां एक आमची रायट सायड असताना लेफ्ट सायडीन आमकां वचपाक थंय सर्व्हिस रोड ना. तेन्ना आमी एक तेंकां फाटल्या 2-3 वर्सांनी सांगलेले की एक आराखडो दिल्लो की ऑलरेडी पेडण्यासून येता आसतना रायट सायडीन आमचो जो इंटरनल सर्व्हिस रोड आहा तो ऑलरेडी पयलींच्यान हायवे कनेक्टेड आसा. तो तुमी आमकां आतां जस्ट आमकां तुमी कनेक्ट करून दिवपाचो. कित्याक ते सायडीन आमचें मंदीर आहा म्हणजे आमकां सर्व्हिस रोड करूंक मेळना हेची सुद्दां जाणीव आमकां आसा. ते आमी मागीत ना पूण सर्व्हिस रोड ऑलरेडी आसा पयलींचो तो बोथ सायड लिंक करून दिवपाचो हायवेक. आणि जो पेडण्यासून येताना लेफ्ट सायडीन जी एरिया असा ती आमकां सर्व्हिस रोडाक कनेक्ट करून दिवपाची. ऑलरेडी तेणी महादेव मंदिराक जे तेणी इंटरनल बायपास दवरला ते सुद्दां चुकीचे आसा पूण ते आतां आमी तुका मोड तोड कर अशें कांय सांगिना. पूण तेका कनेक्टेड रोड जो पेडण्यासून येताना लेफ्ट सायडीन जी आमकां गरज आसा तो खरोखरच सरकारान तेचेर जास्त भुमिका घेवन तो करून दिवपाचो. दुसरी गोष्ट आमचे पेडण्यात बरेचशी भुरगीं वयतात कॉलेज स्टुडंट जावं स्कुलान जावं तेन्ना त्या दोनूय आमच्या उग्यान 2 स्टॉप एक महादेव टेंपल एक माऊली मंदीर टेंपल ते दोनूय स्टॉप आमकां सेट नुसार बांदून दिवपाचे की भुरग्यांक वताक रावंक अशी परिस्थिती लोकल बसीक रावंक येवंक जायना.
तेन्ना दुसरे जे जे क्रॉसिंग आसतले थंय थंय आमकां झेब्रा क्रॉसिंग दिवपाची. आज हे जे आमच्या गांवांतल्यान प्रोजेक्ट वयता पळय रस्त्याचे, तांकां आमचे अजिबात अपोज ना. कसले प्रोजेक्ट जरी येयले तांकां आमकां तेंचो अपोज ना. पण आमचे आज जो गांव आहा, आज जवळ जवळ 250-300 घरां आहा, आणि त्याच्यान हांगा कमी ते 3000-4000 लोक आहा हांगा. त्या लोकांचो आज प्रश्न आहा की आज हो जो रोड आहा त्या रोडान कंप्लीट असो पद्धतीत केल्लो आहा की आमचे लोक लहानापासून व्हडल्यापासून भायर ना भुतूर ना दोन तट केले आणि आमकां वचपाक जागा ना हांगा. तर आमचे म्हणणे इतलेच आहा की ह्या सर्वीस रोडाक सायटीन सर्वीस रोड जाय दोनी सायटीन आमकां कितें. आणि दोनी सायटीन जर सर्वीस रोड दिना आम्ही येतले कसे आणि वयतले कसे, आमची भुरगीं वयतली कशी, आम्ही कसे वयतले हो तुम्ही पळोवपाचो. तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा हांगाची. आणि हेच आम्ही आज सरकारा फुडे मांडलेले आहा. आज समजा हे जो प्रोजेक्ट असा, हो प्रोजेक्ट आमचं अजिबात अपोज ना. तुम्ही अजिबात अपोज ना, खंयचोय जरी प्रोजेक्ट तुम्ही हाडलो तरी आमचो अपोज ना. पण तुम्ही सरकारान आमच्या लोकांचो विचार करपाचो आणि त्या पद्धतीन जे कितें डेव्हलपमेंट आहा ते करपाचे, कळ्ळें. नाजाल्यार बाकी आमचे कांयच म्हणणें ना. अशा पद्धतीन हो आमकां रोड आमच्या सायटीक रोड दिवपाचो. आमचे गाडये आहा, कितें आहा, भितर येवपाक जाय वचपाक जाय. आज हे जे तुम्ही रोड केला ते एक्चुली रॉंग केला, तुम्ही कंप्लीट रॉंग केला. कित्याक हे जर तुम्ही वयल्यान खांबे घालून जर वयल्यान रोड घेतलेलो आमची दोनी सायटीन जागा सुटलेले असले आमचे कांयच जावचे नसले. मडगावच्या फातोडा स्विमिंग पुलाचे काम एप्रिलच्या निमाणे मेरेन पुराय जातले, खेळा मंत्री गोविंद गावडेन सांगले. पंप फिल्ट्रेशन टायलिंगचे काम लागी लागी पुराय जावपाक आयला असे मंत्री सांगता खरे. मात या स्विमिंग पुलाची सध्या परिस्थिती पळयल्यार थंय कसलेच तरेचे काम चालू आशिल्ले दिश्टी पडना. असल्यानी हो पूल एप्रिलच्या निमणे मेरेन कसो कितें उक्तो जातलो असो प्रस्न गोवा स्विमिंग फेडरेशनचे सेक्रेटरी सुदेश नागवेकर हांणी उक्तायला. I have given the strict instruction, the direction to my engineer, whatever the commitment I had given in front of the honorable MLA of this constituency, Amje Debab Digambar Kamat, you have to complete the swimming pool by 20th of April. But ekhaje dhadish ekhaje mukhar uspak shakta, but definitely we will see that the swimming pool will be yeah. Aatam ho vishay kide asa, vishay ho contractor anche maachi khud mashi ti dadagiri jata. त्या कॉन्ट्रॅक्टरांक हांवें सांगलां सपोज जर ना जाल्यार त्यो काही गोश्टी बरे भशेन तुमी समजून काही गोश्टी करून घ्या. कारण येदे व्हडले इन्फ्रास्ट्रक्चर आमी पयशे आज आमी इनवेस्ट केल्लो आसा, तर तुमच्या बारीकशा गोश्टी खातीर आमकां तें आयकपाचें ना. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी तांकां बरे भशेन सांगिल्लें आसा आमकां 20 तारीख म्हळ्यार तुमी जाय. पण चडान चड म्हाका दिसता बाय 30th एप्रील म्हळ्यार तें जावपाक जाय असो म्हाजो एक अंदाज आसा. हो फातोडा स्विमींग पूल 19 नोव्हेंबर 1997 त्या दिसा ताचें इनॉग्रेशन जालें, म्हणजे आज 26 वर्सां जालीं हो पूल आतां आसा. ह्या पुलाची सांगपाची गोश्ट म्हणल्यार इट इज अ मशिनरी. आफ्टर एक 18-19 वर्सां ते आमचे 3 प्लांट आसा फिल्ट्रेशन, ते एक प्लांट फेल गेलो. इन्चार्ज जो आशिल्लो आमचो नितीन, ताणें स्पोर्ट्स ऑथॉरिटी कळयलें की एक प्लांट फेल गेला, कांयच केलें ना. सेकेंड प्लांट गेलो, मागीर निमाणो जो प्लांट आशिल्लो त्या प्लांटाचेर जवळ जवळ 8 वर्सां पूल चलयलो. फाटले 8 वर्सां म्हणजे 2020 हो पूल टोटल बंद जाला युजा खातीर. ताजे पयलीं 8 वर्सां एकूच प्लांटाचेर हो पूल चलयताले. म्हणून लर्न टू स्विम जी एक्टिविटी आसता भुरग्यांक जे स्विमींग शिकोवप आसता, ते फाटली 8 वर्सां जाली स्विमींग शिकोवप बंद आसा. आमी जे पळय स्विमींग पुलार पूल यूज करताले 2020 म्हणजे कोवीड जाले तेन्नाच्यान स्विमींग पूल बंद आसा. आतां प्रत्येक फाटी एश्युरंस दिता. फाटी स्पोर्ट्स मिनिस्टर जेन्ना ताबो घेतलो ताणें आयलो पुलाचेर, ताणें पळयलें, ताणें सांगलें 1 महिन्यान पूल सुरू करता. आज 1 वर्स जालें. फाटल्या दिसांनी अजीत रॉय हांगा आयलो, ताणें सांगलें 15 मार्च पुलाचें काम जातलें आनी पूल सुरू जातलो. आतां तुमी पळयात, यू जस्ट हॅव अ लूक एट द पूल. एक सिंगल एक मनीस ना काम करपी. हे आतां पळय जें टायलिंग जें आसा तें टायलिंग फाटल्या दिसांनी कंप्लीट जालें. हें टायलिंग कंप्लीट जाल्यार आज जवळ जवळ म्हाका दिसता 15-20 दीस जाले. सो खरें म्हणल्यार हें टायलिंग फूल कंप्लीट जावन हें बाकीचें लेवलिंग जावन उदक भरपाक आशिल्लें टायमार. आतां उदक जर ह्या पुलांत भरतलें. सरकाराच्यो जितल्यो वेगवेगळ्यो ऑनलायन आनी ऑफलायन येवजण्यो आसात
त्यो मांद्रेच्या लोकांमेरेन पावोवपाचो यत्न करतलो अशें मांद्रेचो आमदार जी तारोलकारान सांगले. मंगळारा समाज कल्याण खात्याच्या अटल आसरा ह्या येवजणे खाला 44 गरजेवंत लोकांक मंजुरी पत्राचे वाटप केल्या उपरांत तो उलयतालो. आज आमी अटल आसरा योजना ही आदरणीय आमचे पंतप्रधान आमचे देशाचे त्यांचे स्किमी अंडर त्यांचे लिडरशिपी अंडर जे स्किमी जे 1.5 लाख रुपया दिवपाचे आमी हे केले फायनल केले आहा ते आज आमी 44 लोकांक आमी आज डिस्ट्रीब्यूट केले. जे आमचे गोंया सरकारान हे सँक्शन करून आमकां दिले आमच्या मांद्रे मतदारसंघाक. आतां आयज तांकां जे दिला तांकां फर्स्ट इंस्टॉलमेंट 50% ऑफ एंटायर अमाउंट म्हणजे 1.5 लाखाचे अर्धे 75,000 तांकां हे 4-5 दिसांक तांच्या अकाउंटाचेर येतले. सँक्शन ऑर्डर ऑलरेडी दिल्ली आसा. सो सगळीं खूश आहात कित्याक पावसूय लागीं पावला आनी घराय दुरुस्त करची गरज आहा. सो सगळीं खूश आहात की सरकारान हे स्कीम सँक्शन करून तांकां दिल्या बरोबर. आमच्या ऑफिसातल्यान सगळे स्किम्स जितले गव्हर्मेंट स्किम्स ऑनलाईन ऑफलाईन जे असतात ते आम्ही त्यांना टाईम टू टाईम दीत असतात. फाटले जेव्हा DSSY त्यांना स्किम्स जे कार्ड असतात ते दितात. सिनियर सिटीजन्स कार्ड झाले ते दितात. म्हणजे प्रत्येक जे स्किम्स सरकार आणि सरकार ऑनलाईन आणि ऑफलाईन आहात ते आम्ही अवेलेबल हंगासर करतात. प्रियोळ मतदारसंघातल्या कुंकळी वाठारांत 2.5 कोटी रुपया खर्च करून नवी पायपलायन घालतले. देखून या वाठारातले सगळे उदकाचे प्रश्न सोपतले. कांय वाठारांनी टँकरातल्यान उदकाची पुरवण सुरू आसा. ल्हवू प्रियोळ मतदारसंघूय टँकर मुक्त करपाचे आश्वासन प्रियोळचे आमदार गोविंद गावडेन मंगळारा नव्या पायपलायनीचो बुन्यादी फातर बसयल्या उपरांत सांगले. कुंकळ्याच्या भागात आणि दुसरे खेळत्या केरीच्यान सुद्धा लाईन हाडपा खातीर जे ऑलरेडी टेंडर जाल्ले आसात. ऑलमोस्ट 2.5 कोटी रुपये खर्च करून आमी पायपलायन थंय नवी घालता जेणे करून तो भाग जो आसा तो ऑलमोस्ट क्लियर जातलो. आणि अशा ह्या दृष्टिकोनातल्यान आज प्रियोळचो उदकाचो जो विषय जो आसा तो संपूर्ण मिटोवपाचो आमचो प्रयत्न आसा. आणि त्या दृष्टिकोनातल्यान आज आमचे JEE त्याचबरोबर तुमकां सगळ्यांक खबर आसतली की हो एकंदरीत वाठार जो आसा बरेचशे टॅपाचेर आमकां टँकराचेर थोडेशे डिपेंड रावचे पडटाले. पण तो टँकर फ्री करपा खातीर आज गेली कित्येक वर्सां म्हजे असिस्टंट इंजिनियर EE आणि बाकी सगळे लायनमॅन आज सातत्यान काम करतात. आणि म्हणूनच आजचो ही जी पायप लायन जी रिप्लेस करपाचे कारण ते एक असा. हो भाग जो आशिल्लो तो जवळजवळ 1 किलोमीटर ही PVC लायन घालून जो परत परत जी लायन जी फुट्टाली जी लायन न फुटची कारण न फुटपाक कारण जावपाक जायना ह्या दृष्टिकोनातल्यान हे आम्ही पायपलायनीचे रिप्लेसमेंट करतात. प्रेशर थोडो हाय जर असलो जाल्यार केन्नाय परत परत आमचे लायनमॅन जे आसात ते वर्कर जे आसात लेबर जे आसात त्यांना खूप त्रास जाता. आणि वा कायमचो तोडगो काढचो ह्या दृष्टिकोनाच्यान आजची ही पायपलायन आम्ही लेड केली असा. गोय हे पर्यटना वांगडा खुबशा गजाली खातीर लेगीत फामाद आसा. त्याच वांगडा सोपेपणान खंयसरूय उपलब्ध आशिल्ल्या सोऱ्याच्या दुकानाक लागून गोंया कडेन पळोवपाचो एक वेगळो असो दृश्टिकोन लेगीत तयार झाला. कांय जाण पर्यटक केन्नाच पळोवंक नाशिल्ल्या भशेन सोरो पियेतात आणि सोऱ्याच्या धुंदीत मेळत थंय रस्त्यार लोळटात. असोच एक बेबदो कलंगूट वाठारांत बरोच पिवून रस्त्यार लोळटना दिसून आयलो. मडगाव रेल्वे स्टेशनाकडेन सोमारा राती 3 तरणाट्यांनी एका बायलेक बरीच बुडयली. रेल्वे स्टेशनाच्या वाठारांत अबकारी खात्याचो परवानो नासतना बेकायदेशीरपणान रातचे उसरा मेरेन एक बार चलता. त्याच बाराकडेन बायलेक मारपाची घडणूक घडली असे थळावे सांगतात. बायलेक मारपी तरणाट्याक अटक करची अशी मागणी थळाव्यांनी केल्या.
12:30 बजे बैठा था उधर, सुनील कुमार सिंह दीपू, एक औरत खाना लेके जा रही थी उनका बच्चे के लिए, और इलीगल बार है, बार का लाइसेंस नहीं कुछ नहीं, उधर से ये लोग क्या करते हैं औरत को छेड़छाड़ करते हैं, और औरत को बहुत मारे और मार के पूरा उसको खून खून करे। फिर पुलिस आया तो भी पिंक गाड़ी भी आई, तो पिंक गाड़ी भी ये नहीं ले रही थी एक्शन, और पेट्रोल पुलिस आया तो भी एक्शन नहीं लिया। फिर बाद में एम्बुलेंस आई तो एम्बुलेंस में हम लेके गए, मारा क्यों ये मालूम नहीं सर। सुजीत कुमार सिंह इससे सीधे है सर, सुजीत कुमार सिंह डबल मर्डर किया सर, और दीपू है उनका साथीदार, तीन आदमी मिलकर इसको मारा। तक फोन केलते हैं चाहिए लंबी माला मन हाँ गेलो को मारले का विचार को संगना सुनील आशिल थे सुजीत आशिल को संगना माँ मेरे एम्बुलेंस आए एम्बुलेंस घूम धाड़े तक को मारले मिले को मारला खबर ना खबर ना आता तेका विचार को मारले तुका सुनील मारना सुजीतान मारला दीपून मारला मनता तीन तेने संगला ये मारला पाय मोड़ला हाथ मोड़ला कंप्लेट किया स्टेटमेंट भी घलिसान आता तक भर उड़ोप तो मथुरा बार मथुरा इलिगल बार रात 2-3 पासून चलता बार दोनापासून असतं 3 पासून चालू असतं बार। पणजे महानगरपालिकेत मंगळारा घरपट्टी भरपा खातीर लोकांची वडा प्रमाणात गर्दी दिश्टी पडली। पेनल्टी पडची न्हय आणि दिल्ल्या मुजतीन कर भरपाच्या हेतान लोकांनी घरपट्टी भरपाक पणजे महानगरपालिकेत रांगेच्यो रांगो लायिल्ल्यो पळोवपाक मेळ्यो। गोंय वैजकी महाविद्यालया भायर आशिल्ली बेकायदेशीर अतिक्रमणां मंगळारा सांताक्रूज पंचायतीन काडली। जीएमसी भायल्या रस्त्याचेर लोक अतिक्रमण करून बेकायदेशीरपणान फळां विकताले, तशेंच गाडे घालून धंदो करताले। गोंयांत जावपी G20 समिटाच्या फाटभुंयेर पंचायतीन ही कारवाय केली। जीएमसी भायर बेकायदेशीरपणान घाल्ले गाडे काडचे म्हणून नोटीस जारी केली, पूण तांणी अजून मेरेन गाडे काडूंक नाशिल्ले, देखून उपजिल्हो अधिकाऱ्याच्या आदेशा प्रमाण ही कारवाय केली, असे सांताक्रूजची सरपंच जेनिफर ऑलिवेरियान हाणे सांगले। जे आमच्या जुरिस्डिक्शनान कितें पडटा आनी कॅन एन्क्रोचमेंट आहा आनी ऑब्स्ट्रक्शन आहा पब्लिकाक ते आमी क्लियर करतात। पण हे G20 खातीर म्हणून न्हू, हे आमी तेंका G20च्या पयली तेंका आमी नोटीस टच केलेली, तेंका आमी केन्ना दिले तुम्ही नोटीस? नोटीस तेंका आमी लास्ट विकान दिले, 3 दिसांचो टायम दिलेलो ऑब्स्ट्रक्शन आहा ते क्लियर करपाक। तेज्या पयली आमी येवन रिपोर्ट केलो सगळो, एक फावट पुलीस प्रोटेक्शन हाडून काडलेले आमी तेंका, तरी ते आर नॉट फॉलोइंग द पर्मनंट काडटा ते गाडे काडटा ते ना पर्मनंट गाडे म्हणजे 5 गाडे आहा ते दीनदयालाचे ते इन्स्टॉल्ड। वॉट वी आर सेईंग इज डू युअर बिझनेस वॉट यू आर अलॉटेड प्लेस विथ
हांकां भितर जागो दिल्लो आसा सगले फ्रूट वाले भायर बसताले तेंकां शॉपां आहा भितर न्हू हांकांय आसा भितर भायर बसताले रोड तेजा कितें जालें जी समिटाक लागून चीफ सेक्रेटरी आनी इन्स्पेक्टर आयिल्ले सो ही नोटीस डेट दे आर सिटींग ऑन द रोड सो इमिजिएटली विडियोन आमकां आपयले इन्स्ट्रक्शन दिले देट इट शूड बी क्लियर सो वी आर क्लियरींग एज पर मोपा विमानतळाक मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अशें नांव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिलां तेन्ना तें नांव वापरचें न्यू गोवा विमानतळ हें नांव वापरचें न्हय अशी स्पश्ट शिटकावणी दीत गोंय सरकारान जीएमआर कंपनीच्या सीईओक आदेशपत्र धाडलां सगळ्या माध्यमाचेर सत्तेन न्यू गोवा बदलाक मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अशें नांव दिवचें आनी ही दुरुस्ती 8 दिसां भितर करची अशें गोंय सरकारान ह्या पत्रांत स्पश्ट म्हणलां आवाज गोयचो हे बुलेटीन हांगाच सोंपता हांव समिधा कुंकळकार तुमचो निरोप घेता आनी गोंय अपडेटेड खबरां खातीर तशेंच खाशेल्या कार्यावळीं खातीर गोमंतक टीव्ही हो यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करात तशेंच फेसबूक पेजीकूय फॉलो करात आनी पळयत रावात गोमंतक टीव्ही